संगमनेर मध्ये 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडूनही संगमनेर मार्केट यार्ड परिसरात हजारोंची गर्दी ही पाहावयास मिळत आहे। संगमनेर नगरपालिका संगमनेर प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी सांगूनही गर्दी आटोक्यात यायचे नाव घेत नाहीये। संगमनेर शहराचा काही भाग हा रेड झोन व काही हॉटस्पॉट एरिया म्हणून घोषितही करण्यात आलेला आहे, तरीही गर्दी होते तरी कशी असा प्रश्न प्रशासनाला पडलेला आहे। संगमनेर मध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रांत अधिकारी शशिकांत मंगळूरे यांनी गर्दी टाळण्याचं आवाहन संगमनेरकरांना केलंय, पण संगमनेरकरांच्या मार्केट यार्ड परिसरात होणारी गर्दी ही नक्कीच प्रशासनाच्या डोके दुखीत वाढ करणारी म्हणावी लागेल। यात सामाजिक संस्था सुद्धा पुढे येऊन प्रशासनाला सहकार्य करून घरी थांबण्याचं आवाहन करत आहेत। संगमनेरच्या कुटुंब फाउंडेशनकडून देखील ही गर्दी लक्षात घेता संगमनेरकरांना सोशल डिस्टन्सिंगचं आवाहन करण्यात आले। संगमनेर शहरात 5-6 ठिकाणी हॉटस्पॉट आहेत, नागरिकांनी काळजी घेणं महत्त्वाचं आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतोय, असं असूनही संगमनेरकर घराबाहेर पडणं मात्र त्यांचं ठरलेलं आहे आणि हेच घराबाहेर पडणं टाळावं यासाठी प्रशासन आणि सामाजिक संस्था आवाहन करत आहेत। सर्व संगमनेरकरांना प्रथम सर्वांना नमस्कार। मी प्रतीक जाजू कुटुंब फाउंडेशनच्या वतीने सर्व संगमनेरकरांना विनंती करतो की व आवाहन करतो की आपण सर्वांनी घरी रहा, सुरक्षित रहा, आपल्या कुटुंबाची, आपल्या परिवाराची व आपल्या स्वतः सगळ्यांची काळजी घ्या। गेले अनेक दिवस झाले की संगमनेरमधील पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, तहसीलदार असेल, प्रांत साहेब असेल, पंडित साहेब असेल, परमार साहेब असेल, अनेक प्रकारे सर्व पोलीस बांधव असेल, नर्स असतील, सफाई कर्मचारी असतील, सर्वजण आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी 24/7 काम करत आहे। आपलं घरदार सगळे बाजूला ठेवून ते आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी झटत आहे, सर्वसामान्य लोकांसाठी काम करत आहे। अशा परिस्थितीमध्ये आपली त्यांना साथ खूप मोठी गरजेची आहे। तरी गेले 2 दिवसापासून आपण सर्वजण बघतोय की अनेक प्रकारे संगमनेर शहरामध्ये विविध ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे। तरी मी सर्व संगमनेरकरवासियांना एवढीच विनंती करतो की आपण प्रशासनाला सहकार्य करा, घरी राहा, सुरक्षित राहा, अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नका।